हाय फ्रेंड्स, कसं वाटतंय हा एक्सपिरियन्स? आजच आम्ही तुम्हाला संध्याकाळी पोचू की गड चढताना जी फिलिंग येते, त्यावेळेस मावळीगड कसे चढले असतील आणि आत्ताचे मावळीगड कसे चढतात. कोणताही अवघड ट्रेक असू द्या किंवा कोणताही अवघड रस्त्याची जी ड्रायव्हिंग असू द्या, आपल्यासोबत मी स्वप्नीला जरूर घेतो. सध्या जॉब आणि खूप सारे प्रश्न असल्यामुळे वेळ तसा जुळत नाही, परंतु जेव्हा पण वेळ जुळतो तेव्हा या सह्याद्रीच्या खुशीत आल्याशिवाय आम्ही राहत नाही. आणि हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करतो. व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि पुढं अजून व्हिडिओ स्टार्ट झाला आहे, व्हिडिओ अजून खूप मोठा आहे, कारण महाराजांची कीर्ती आणि महाराजांचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ट्रेकमध्ये. हा ट्रेक आपल्या महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्राची लगभग मराठ्यांची 25 ते 30 वर्ष राजधानी राहिलेल्या राजगड या ट्रेकचा आहे. तर राजगडपाशी आपण पोहोचण्यासाठी आपण आता गुंजावणे गावामध्ये पोहोचलो आहे. गुंजावणे गाव जे की राजगडच्या पायथ्याशी आहे, राजगडला जाण्यासाठी मुख्यतः दोन रस्ते मानले जातात, एक पाली आणि दुसरं गुंजावणे. आपण आज गुंजावणे साईडहून ट्रेक करणार आहे. किल्ले राजगड म्हणजेच गडांचा राजा आणि राजांचा गड. याचे कारण म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास तब्बल 25 वर्षे लाभला. याच राजगडचा पूर्ण इतिहास आणि सैर आपण या व्हिडिओमध्ये करूया. याला राजधानी निवडण्याची कारणे जर बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लक बुद्धिकौशल्याची परिचितीच होते. मावळ भागामध्ये विस्तार साधण्यासाठी राजगड आणि तोरणा दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी त्याचा बालेकिल्ला मात्र लहान होता, पण राजगडचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा. शिवाय राजगडच्या कोणत्याही बाजूने येताना नदी किंवा टेकडी ओलांडावीत लागते, म्हणूनच आपले राजकीय केंद्र म्हणून राजगडची नियुक्ती केली गेली. राजगडवर पोहोचण्यासाठी तशा भरपूर वाटा आहेत, पण त्यातील पाली दरवाजा आणि चोर दरवाजा जो गुंजावणे गावातून जातो, तसेच आळू दरवाजा हे मुख्य रस्ते ट्रेकिंगसाठी प्रचलित आहेत. यातील पाली दरवाजाचा ट्रेक थोडासा सोप्या असला कारण आम्ही गुंजावणे गावातून चोर दरवाजाने जाण्याचे ठरवले, कारण तो ट्रेक थोडासा लांबलचक आणि अवघड स्वरूपाचा होता. आपल्या गाड्या पार्क करून आपल्याला ट्रेकची सुरुवात करावी लागते. ट्रेकच्या मध्ये चढाई करताना काही खायचे साहित्य नसल्याने तुम्ही गावातूनच खायला पॅक करून घेऊ शकता. या हिरव्यागार गडावर चढताना कचराकुंडी आणि जागोजागी बसण्यासाठी बेंचेसची सुविधा सुद्धा आपल्याला बघायला मिळते. राजगडवर चढताना थोड्या उशिरा जोरात तुम्हाला आम्ही सांगितलं की इथं खूपच छान सोय केले कचराकुंड्यांची, परंतु त्या कचराकुंड्यामध्ये साठलेला जो कचरा आहे त्याची पुढे विल्हेवाट लावण्याचं काम अजूनसुद्धा झालेलं नाही, कारण हा कचरा त्या कचराकुंड्यामधून ओत होऊन बाहेर पसरतो आहे.
आणि त्याच्यावर दखल घेणारं असं अजून तरी कोण नाही आहे. तर शासनानं आणि इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. जय शिवाय. जसं जसं आपण गडाच्या जवळ येतोय, गड आता जवळ खेळायला लागला, तशी तशी उत्सुकता दिसायला लागले. आणि सुंदर पडी सर सागर शुभाचा होणार आम्ही गडा डोंगरच सागर शुभाचा होणार गडाजवळ पोहोचलोय. अजून ट्रेकिंग खूप लांब आहे, पण जसं जसं पुढे जातोय तसा उत्साह आणि स्फूर्ती अंगातली वाढायला लागले. औरंगजेब येतोच तो आमच्यामध्ये. नंद मोत्याची नाका मधी ग अंबा सवारी भावनी चौका मधी चौका मधी. शिवरायांच्या या गाण्यांच्या तालावर गड सैर करणे अजून सोपे भासत चालले होते. आणि या सैरची मजा सर्व मावळे आपापल्या रीतीने घेत होते. एवढा कचरा घरात दुर्व्यस्त लोकांना ऐकू नका. नम्रतेची विनंती आहे की तुम्ही कचरा असा आजूबाजूला न फेकता, कचरा कुंडीत फेकावा, एका जागी फेकावा, जेणेकरून आपले गड दुर्ग सुरक्षित राहतील. सही आहे. जर आपल्याला व्यवस्था केले थोडंसं कष्ट घेऊन आपण तो कचरा त्या कचरा कोंडीमध्ये टाकला पाहिजे आणि आपल्या गडांचं संवर्धनानं संगोपन केलं पाहिजे. या किल्ल्याला पूर्णपणे वेढा देणं कोणालाही जमलं नाही, कारण की याचा जे क्षेत्रफळ आहे ते सुमारे 42 चौरस किलोमीटर आहे. आणि हे खडतर पायवाट जे आपण आता अनुभवतो आहे ते तर तुम्ही बघतायच. राजगडचा जर आपण इतिहास बघितला तर राजगडचे पूर्वीचे नाव होते मुरुमदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. या किल्ल्यावर निजामशाहीने तब्बल 125 वर्ष सत्ता केली आणि 1625 साली मुरुमदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला. त्यानंतर 1630 ला हा किल्ला पुन्हा निजामाने जिंकून घेतला. पण 1646-47 दरम्यान महाराजांनी तोरणाबरोबरच हा किल्ला स्वराज्यात सामील केला. तोरणा किल्ल्यावर मिळालेल्या खजिन्यातून या किल्ल्याचे भक्कम बांधकाम करण्यास लगोलग सुरुवात केली. किल्ल्याला 3 हत्तीच्या सोंडा म्हणजेच 3 माचा संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती अशा बांधून घेतल्या आणि त्याच्यामध्ये बालेकिल्ला बांधला. पण त्या मोत्यासारख्या किल्ल्याची अशी अवस्था बघितल्यावर मात्र मनाला खूप खंत वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजांचा गड आणि गडांचा राजा राजगड याच्या आपण पायथ्याशी पोहोचलोय. लगभग 1 किलोमीटर ट्रेकिंग पूर्ण झाले आणि आता आपल्या पाठीशी दिसते ही पद्मावती माची. ती पद्मावती माची इथं एक पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि त्याच देवीच्या मंदिरामध्ये बहुतांश पर्यटक जे आहेत ते आपल्या राहण्याचा निवारा म्हणून उपयोग करतात. त्याच्याच डाव्या बाजूला आपल्याला दिसतोय तो बालेकिल्ला. तिथपर्यंत आपण पोहोचतच आहे आणि त्याच्या पलीकडं आपल्याला एक सुवेळा माची बघायला भेटते. तर चला आता ट्रेक करून सीधा जाऊयावरती आणि त्या माचीवरचं आणि त्या बालेकिल्ल्याचं दृश्य आपण कॅप्चर करूया. 1660 रोजी औरंगजेबाच्या आदेशानुसार शाहिस्ती खानाने राजगडाकडे फौज पाठवली आणि प्रदेशाची खूप नासधूस केली, पण त्याला अपयश आले. पण त्याचा बदला शिवरायांनी 6 एप्रिल 1663 रोजी शाहिस्ती खानाची बोटे उडवून घेतला. तो
किल्ल्यावर जाताना पलीकडच्या डोंगरावर जणू माळ परिधान केल्यासारखा तोरणा नजरेत भरत होता. या किल्ल्यावरून सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, लोहगड, विसापूर, रायरेश्वर असे अनेक किल्ले दिसतात. यामुळेच याला राजधानी निवडली गेली असावी. तो पहिला गड जिंकला तो तोरणागड, आणि त्या तोरणागडावर सापडलेल्या खजिन्यातून राजगडचं बांधकाम करण्यात आलं. तर ट्रेकिंग आता थांबणार आहे आणि आपण आता थेट त्या राजगडच्या माथ्यावर पोहोचणार आहे. सांगायचा उद्देश हाच की थकवा वगैरे लागेल त्यामुळे पाण्याची पूरक अशी पाणी आणि खायचं साहित्य तुम्ही घेऊन सोबत या. सारे संगडी थकले पण स्वप्न काय थकला नाही कारण त्यांनी गाणी लावली आणि त्या उत्साहामध्ये तो तसाच ट्रेकिंग करतोय. गडाच्या वाटेमध्ये कोठेही पाणी मिळाले नाही, पण पायथ्याशी पोचल्यावर भेटलेल्या नैसर्गिक झऱ्याच्या पाण्यात आपली तहान भागवून आपण पोचलो चोर दरवाजापाशी. राजगडावर असलेल्या टोटल 360 टाक्यांपैकी एक छोटस टाक या चढणीवर आपल्याला बघायला भेटते. जागोजागी आपल्याला माथे बघायला भेटतील. माकड्यांच्या नादाला नका लागू. खायच्या वस्तू वगैरे त्यांना देत जाऊ नका, जेणेकरून त्यांना सवय लागणार नाही. हा मध्यम स्वरूपाचा खडतर पॅच पूर्ण केला की आपण पोहोचतो चोर दरवाजामध्ये, आणि चोर दरवाजापासून आपण पद्मावती माचीवर येऊन उभा राहतो. चोर दरवाजा इतकी वर्षे झाली तरी पण अजून तसा शाबूत आहे, यावरून त्या काळातील बांधकाम कौशल्याची दाद द्यावीशी वाटते. राजगडावर असलेल्या तीन माच्यांपैकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची हे केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. या माचीवरच पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंचे समाधीस्थळ, हवालदारांचा वाडा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा ज्यातून आपण आत आलो, पाली दरवाजा आणि दारुवळ्याची कोठारे या वास्तू ज्या आजवरही शिल्लक आहेत, या सर्व वास्तू आपण यापुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. चोर दरवाजापासून थोडंसं पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो पद्मावती माचीवर. या माचीवरच राजगडावर असलेल्या 360 तलावांपैकी सर्वात मोठा म्हणजेच पद्मावती तलाव आपल्याला पाहायला भेटतो. तलावाच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. हे आहे पद्मावती मंदिर. सध्या 2002 या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. शिवरायांनी या मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर उभारले. याच मंदिरात सध्या 20-30 लोकांची राहण्याची सोय सुद्धा होते. अखंड स्थिती छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिराच्या समोरच महाराणी सईबाईंचे समाधीस्थळ सुद्धा पाहायला भेटते. पद्मावती देवीच्या मंदिराच्या समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर सुद्धा आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे आणि मंदिरात एक मारुती रायाची मूर्ती सुद्धा आहे.
रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यात एक तलाव आहे. याशिवाय थोडे पुढे गेल्यावर अंबरखाना आणि सदर आहे. सदरीच्या समोरच दारू कोठार आहे, ज्याचे बांधकाम अजूनही शाबूत आहे. आपण जसं बालेकिल्याच्या दिशेने जाऊ लागतो तसं आपल्याला मध्ये एक अंबरखाना म्हणजेच दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण या ठिकाणी बघायला भेटते. हा दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण अजूनसुद्धा त्याची एक भिंत तशीच शाबूत आहे, परंतु बाकीचा जो अवशेष आहेत ते फक्त पडलेले आहेत. सदर ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वस्तू. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खानात एक जुना गलीचा व त्यावर लोट ठेवलेला असे. सध्या या सदरेत जायला त्याच्या दरवाजाला टाळा लावलेला होता, पण सदरीच्या समोरूनच सुवेळा माची आणि दुख्यात माकलेला बालेकिल्ला नजरेत घर करत होता.